राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पेंड शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून येणाऱ्या काळातही अधिकचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगून भाजपा हा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी पेंड नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनावेळी सांगितले. आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, उर्वरित विकास करणे, स्टेडियम लगत असलेल्या जागेत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन आणि कासारतळे सुशोभीकरण, विश्वेश्वर स्मशानभूमी नव्याने बांधणे, भोगावती नदीचे सुशोभीकरण तसेच विसर्जन घाटाचे विकास करणे या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, माजी नगरसेवक अजय क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, नगररचना अभियंता सुहास कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, हितेश पाटील, अण्णा कडू, रामभाऊ गोरिवले, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. पेंड शहरातील नागरिकांसाठी अनेक विकास कामांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. त्याच्यात सगळ्यात पहिले भूमिपूजन जे झालं ते प्रायव्हेट हायस्कूल समोरच्या ग्राउंडचं आणि त्याच्यानंतर आताचा जो लोकार्पण सोहळा होतोय तो आपला कुंभार तलावाचा. पहिलं जे भूमिपूजन झालं ते भूमिपूजन होण्याच्या मागचा उद्देश की आपल्या पेंड नगर परिषदेच्या माध्यमातून एक ग्राउंड शहरातील नागरिकांसाठी जे खालच्या भागातलं ग्राउंड आहे ते होतंच, पण अनेक लोकांच्या तक्रारी होत्या की इतर खेळांसाठी एक प्रशस्त ग्राउंड असलं पाहिजे. खालच्या भागातलं जे ग्राउंड आहे तिथे क्रिकेटच्या टूर्नामेंट सतत चालू असतात आणि तिथे लॉन टाकल्यामुळे ते अद्ययावत ग्राउंड झालंय. इतर उपक्रमांसाठी ते ग्राउंड देता येत नव्हतं, त्याच्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून आपण वरच्या बाजूचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि या ग्राउंडमध्ये जवळजवळ आपण हे ग्राउंड 2 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असं ग्राउंड आपण तयार करतोय. आणि या ग्राउंडचा उपयोग शहरातील लोकांना क्रीडा असेल, कला असेल, साहित्य असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, कौटुंबिक असेल अशा अनेक उपक्रमासाठी या ग्राउंडचा वापर केला जाईल. आणि या ग्राउंडच्या माध्यमातून निश्चितच विविध उपक्रम लोकांना त्या ग्राउंडवर राबवले जातील अशा प्रकारचं आपण तिथे ग्राउंड करतोय. त्याच्यानंतर कुंभार तळाचं जे लोकार्पण झालंय, या कुंभार तळावर आपण जॉगिंग ट्रॅक केलाय, नवीन कारंजा निर्माण केलाय, त्याचप्रमाणे ओपन जिम असेल असं आपल्या कुंभारवाडीतील या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार हे काम पूर्ण करण्यात आलंय आणि आज त्याचं लोकार्पण होतंय याचा निश्चितच आनंद आहे. ज्या कामांचं भूमिपूजन आमच्या कारकिर्दीत झालं गोरिवले काका, त्या कामांचं लोकार्पण सुद्धा आज आमच्याच उपस्थितीत होतोय याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे. म्हणजे एवढं खात्रीने बोलेन की नारळ फोडण्याचं काम आम्ही केलं नाही तर उद्घाटनाच्या कामात पण तेवढ्याच भरारीने पाठीशी राहिलो, पाठपुरावा केला. या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्या येत्या गेल्या या 10 वर्षात आपण केलेलं आहे आणि पुढे पण करणार आहोत. मला आपल्याला सांगायचं आहे, आता धैर्यशील दादा गेले परंतु ह्या शहरात संपूर्ण विकास हा आपण कानापाटील बसून करायला पाहिजे की आपण कधी लोकांचा पैशाचा विनियोग केलेला नाही, पण काही मंडळींनी पाण्याचे पैसे पण खाऊन गेले. ठीक आहे, खाऊन गेले त्यांचा लकला भो. परमेश्वराला माझी विनंती आहे की ह्या शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम येत्या काळात आपण, मला वाटते पूर्वी आपण आला असाल तर पूर्वी ह्या रस्त्यांतून आपण घे जाताना फार परिस्थिती वेगळी होती. आम्ही आता रस्त्यातच बोललो की स्मशानभूमीवर जाताना माशांचा म्हणजे थवेचे थवे असायचे आणि दुर्गंधीचा संपूर्ण हा परिसर असा पसरलेला असायचा. परंतु ह्याचा उपयोग आपण या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी केला. मला वाटते या ठिकाणी आपण हे खडक, जो खडक फोडण्याचं काम पण करतोय आणि ह्या ठिकाणी पूल घेतलेला आहे,
या पूल कम बंधारा असा या ठिकाणी हा पुलाचं पण काम लवकरात लवकर चालू होईल आणि इथे ह्या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी संपूर्ण भरलं जाईल. मग पुढे आपण बोटिंग करू, इतर काही गोष्टी करू, परंतु हा परिसर सर्वात पेक्षा जास्त पर्यटनासाठी उपयोग होईल याचा उपयोग आपण केला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला जनतेचा आपण जे जे काही करणं गरजेचं आहे ते जनतेसाठी करणार आहोत. म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की ह्या परिसराचा उपयोग आपण करून घ्या.